नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आयुर्वेदात असे काही पदार्थ आहेत जे जर तुम्ही सेवन केले तर तुमचं वजन, पोट, पोटाची चरबी अगदी कमी होईल. तर त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ आणि माहिती आहे, तर माहिती शेवटपर्यंत बघा. आयुर्वेदात असे काही पदार्थ आहेत ज्या सेवनाने वजन कमी करण्यास मदत होते. या खाद्यपदार्थामुळे फक्त वजन कमी होण्यास मदत होत नाही, तर हॉर्मोनल इम्बॅलन्स, संवेदनशील कोलेस्ट्रॉल आणि टायटलिंग लाईट्स कमी होण्यास मदत होते. एक आहे मध. आयुर्वेदिक मधाचा समावेश कमी फॅट्सयुक्त पदार्थामध्ये केला जातो. हा एक गोड पदार्थ असून मधाच्या सेवनाने अन्नाचे पचन होण्यास मदत होते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मध आणि कोमट पाणी लिंबू पाण्यासोबत घ्या. दुसरा आहे आवळा. आवळा वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांना संतुलित करते, ज्यामुळे कामेच्छत चांगली राहते आणि त्वचा तरुण राहते. डायबिटीज, केस गळणे, ॲसिडिटीची समस्या टाळण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो. एक चमचा आवळा मधासोबत रिकाम्या पोटी प्याल्याने तब्येत चांगली राहण्यास मदत होते. तिसरा आहे हळद. हळद शरीराला शुद्ध करणारे गुण असतात, ज्यामुळे इम्युनिटी वाढते, कफ कमी होतो, डायबिटीज नियंत्रणात राहण्यास मदत होते. अर्धा चमचा हळदीत अर्धा चमचा मध किंवा आवळा मिसळून रिकाम्या पोटी घ्या. चौथा आहे जवस. जवस फॅट्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. शरीराला पोषण मिळते, वजन कमी करण्यासही मदत होते, कोलेस्ट्रॉल कंट्रोल होते, पचनक्रिया चांगली राहते, शारीरिक ताकद वाढवण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी जवसाचे सेवन फायदेशीर ठरते. पाचवं आहे आलं. आल्याच्या सेवनाने भूक आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. ग्रीन टी मध्ये घालून आवळ्याचे सेवन करा. दिवसातून 1 ते 2 वेळा याचं सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही ह्या पदार्थाचं सेवन करू शकता. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.